बदलापूर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आले असून न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली होती पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यानंतर न्यायालयाने त्याला आधी तीन दिवसांची कोठडी सुनावली व त्यानंतर सव्वीस ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली होती आज सव्वीस ऑगस्टला त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने चौदा दिवसांची कोठडीची शिक्षा सुनावली आहे त्याचबरोबर पॉक्सो अंतर्गत सेक्शन सिक्स आणि कलम एकवीस हे वाढवण्यात आले आहे मात्र या घटनेच्या आरोपींमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेचे अध्यक्ष व शाळेचे सेक्रेटरी यांचीही नावं होती पण या सर्वांना अटक होणे गरजेचे होते मात्र या सर्वांवर दखलपात्र गुन्हा असल्यामुळे व त्यांना अजूनही अटक न झाल्यामुळे एकूणच ते फरार झाल्याचं दिसून वास्तविक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती हिद्दी कार्यक्रमात महिला अत्याचार घटनेत कोणाला सोडू नका असे जाहीर आव्हान करून गेले पण बदलापूर प्रकरणात मात्र तेरा ऑगस्टला घटना घडून सुद्धा मूळ गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई केली गेली आणि आता तर वादग्रस्त शाळेचे पदाधिकारी अध्यक्ष सचिव आणि मुख्याध्यापिका यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होऊन सुद्धा त्यांना अनेक दिवस अद्याप अटक करण्यात आली नाही असे समजते त्यांना नेमकी कोणती शक्ती वाचवीत आहे असा प्रश्न राज्यात विचारला जात आहे शहरात यावर सगळे मुक गिळून गप्प आहेत राज्यातील विरोधी पक्ष तात्पुरते येऊन गेले पण आता कोणी पाठपुरावा करत नाही यावर सर्वत्र नाराजी आहे खाजगी रुग्णालय यांनी सुद्धा गुन्हा लपवला त्यावर सुद्धा कारवाई नाही असे समजते अंबरनाथ गतशिक्षण अधिकारी या वादग्रस्त अधिकाऱ्याला त्या शाळेवर प्रशासक नेमले आहे ज्याची जबाबदारी होती की अशी घटना घडू नये यासाठी काळजी घेणं त्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करून निलंबित केले पाहिजे होते त्यालाच प्रशासक केले गेले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार